माझ्यात आणि मंजिरीमध्ये जे गैरसमज निर्माण झाले होते ते केव्हाच दूर झाले. त्या गैरसमजांमुळे मी मंजिरीला डिवोर्स देतच नाहीये. मंजिरी आईशी जे काही वागली तिथे माझा प्रॉब्लेम आहे आणि तिथे मंजिरीच्या जागी जगातली दुसरी कुठलीही व्यक्ती असती तरी माझा हाच स्टँड असता जो आता आहे. माझ्या आईशी कोणीही असं वागू शकत नाही. प्रियाचं खरं रूप कळलं म्हणून आई आता व्हीलचेअर मधून उठून उभी राहणार आहे का? मंजिरी तिची ही चूक दुरुस्त करू शकणार आहे का? नाही ना. सभ्य विषय. प्रियाला माझ्या आयुष्यात ना आता मी कायमचं हद्दपार करून टाकलंच आहे. उद्या ती मेली तर तिचं तोंड बघायला जाणार नाही. पण म्हणून माझ्यातली आणि मंजिरी मधली दरी मिटत नाही. ते शक्य नाही आता. पण तुझा आणि मंजिरी वहिनींचा घटस्फोट होऊ नये म्हणूनच एवढा सगळा आटापिटा केला आम्ही आणि एवढं वास्तव समोर येऊन सुद्धा तू विहंग. वेळ निघून गेली आता. आलीस? मी आपल्या बाळासाठी लागणाऱ्या गोष्टींची लिस्ट तयार करत होतो. त्यात इतका रमलो होतो ना, वेळ कसा गेला कळलं सुद्धा नाही मला. मावशींची तब्येत कशी आहे? मी काय विचारतोय, मावशींची तब्येत कशी आहे? आणि फोन नाही केलास तुम्हाला? प्रवासात काही त्रास झाला तुला? त्रासच झालाय. जेव्हापासून आपलं लग्न झालंय ना तेव्हापासून त्रासच होतोय मला. एक दिवस म्हणून सुखाचा गेला नाही. मला वाटलं नव्हतं माझ्या आयुष्यात असं काहीतरी घडेल. काय झालंय? कोण काही बोललं का तुला? माझ्यावर पुन्हा राग काढतीस ते? सुहास, तुझ्याशी लग्न करणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. माती झाली माझ्या आयुष्याची. राख रांगोळी केलीस माझ्या फिलिंग्सची. काय बोलतेस तू? माझं नशीब फुटक ना म्हणून तुझ्यासारख्या दळभद्री माणसाशी लग्न केलं मी. तुझं थोबाड बघायची इच्छा नाहीये माझी. समोर आलास ना तरी राग, खूप राग येतो मला. असं वाटत तुझं तोंड. विहंग आणि नेत्रा, आज तुम्ही जे काही वागलात ना त्याची किंमत तर तुम्हाला चुकवावीच लागेल. सत्यजित, जिच्यावर तू जीव ओवाळलास त्या मंजिरीने जरी तुझी साथ सोडली तरी मी नाही सोडणार. हे सगळं इतक्या लवकर संपणार नाही. आता तर खरी सुरुवात झाली. सुहासला माझ्यापासून वेगळं करून पुन्हा नव्याने सुरुवात करीन मी. इतकी सहजासहजी मी माघार नाही घेणार. आजचा दिवस माझा नसला तरी काय झालं? एक दिवस येईल, नक्की येईल. बोला. ठेव मी फोन.
नाही नको। ठेवलास? बोला ना। काय नाही, थोडा इमोशनली दुबळा पडलो होतो म्हणून फोन केला। नशा करणाऱ्या माणसाचं कसं होतं, नशा करायची नाही, नशा करायची नाही, नशा करायची नाही असं तो मनाशी निग्रह करतो, आपलं मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतो, स्वतःला समजावतो आणि यश आलं असं वाटत असताना अचानक तो दुबळा क्षण येतो। मग त्याचे हात दारूच्या ग्लासाकडे वळतात, सिगरेटचा झुरका घेतला जातो, पाय आपोआप जुगाराच्या अड्ड्याकडे जातात। माझे तसं झालं थोडस, मंजिरीला आता आपल्या आयुष्यात जागा नाही, तिच्याने आपला आता काहीही संबंध नाही, तिच्याशिवाय जगण्याची सवय आता करायला हवी आणि त्याचा काहीही फरक पडता कामा नाही अशी वाक्य मी सतत माझ्या मनाशी घोकत असतानाच माझा हात कधी फोन कडे गेला आणि मी तुला कधी फोन लावला माझं मलाच कळलं। आता बोलताना सुद्धा तुम्ही माझी तुलना दारू, सिगरेट, जुगार यांच्याशीच केलीत। ज्या माणसाला या सगळ्याची नशा असते ना मंजिरी, त्याच्यासाठी या गोष्टी म्हणजेच त्याचं आयुष्य असत, जशी माझ्यासाठी तू होतीस आहेस। तरी सुद्धा प्रतारणा केलीत माझ्याशी, एका अर्थी स्वतःच्या आयुष्याशीच खेळ केला नाही का? त्याचीच तर फळं बघतोय मी। सो म्हणजे घटस्फोटानंतर काय करायचं ठरवलंय? तुझ्या आणि स्वप्नीलच्या लग्नाची पत्रिका तुझे बाबा पाठवतीलच मला, नाही का? खरंच इमोशनल दुबळे झालात म्हणून फोन केलात की? अरे ते चुकीचं बोललो का? जे घडणार आहे तेच बोलतोय आणि स्वप्नील चांगला मुलगा आहे, तो ते सगळं आहे जे मी कधीच नव्हतो। हे बघा, हा विषय जर तुम्ही आत्ताच्या आत्ता थांबवणार नसला तर मी फोन ठेवते, ठीक आहे? का, तुला लग्न करायचं नाहीये का स्वप्नीलशी? का, तुम्हाला घाई झाली का अनघाशी लग्न करण्याची? आणि तिच्याशी लग्न केल्यानंतर सुद्धा तुमचं आणि प्रियाचं अफेअर सुरूच राहील नाही का? वा 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 मंजिरी बाई वा। नाही म्हणजे माझ्या बरोबर राहून तू ही गोष्ट तरी नक्कीच शिकलीस, ज्याला जी भाषा कळते त्याच भाषेत त्याला उत्तर द्या। वाकड्यात आधी तुम्हीच शिरलात। हे काय शरणागतीचं पांढरं निशाण ऑलरेडी फडकवलं मी इथून, हरलो मी सपशेल हरलो, पण कोर्टात मी असं हरणार नाही कारण तिथे प्रश्न शुभ्राचा आहे। बघू ना, आणि तुम्ही विषय काढलाच आहात म्हणून एक गोष्ट सांगते सत्यजीत, मला शुभ्राला तुमच्यापासून कधीच तोडायचं नव्हतं। तुम्ही चांगले वडील आहात हे कुणाच्याही आधी मी कबूल करायला तयार आहे, आणि माझ्या मुलीला तिच्या वडिलांचं प्रेम हे मिळायलाच हवं। हा, आता तिला भेटण्यावरून तुमच्यावर जे काही बंधन आहेत त्याला फक्त तुम्ही आणि तुम्हीच जबाबदार आहात। तुम्ही जर आता काही पण केलं नसतात ना तर मीच चुकलो, इथेही मीच चुकलो, सगळीकडे मीच चुकलो, काय करणार म्हणजे घाणेरड रक्त आहे ना माझ्यात। असं म्हटलंय का मी? मला असं म्हणायचंच नाहीये कारण माझ्या मुलीमध्ये तुमचंच रक्त आहे।
आणि तरीही तू तिला तोडतेस माझ्यापासून। ठेव मी फोन, मला माहित होत तू हेच बोलणार। तुम्ही मोकळेपणाने फोन केलात म्हणून एक गोष्ट मी मोकळेपणाने सांगते तुम्हाला। आपल्या दोघात जे काही होत ते खरंच खूप छान होत। ते संपत याच दुःख आहे मला, पण ते संपू नये म्हणून तुम्ही किंवा मी आपण दोघे काहीच करू शकत नाही। फक्त एकच सांगते, माझ्या आयुष्यात इथून पुढे असं नातं माझं कधीच कुणाशीच नाही होऊ शकणार, कुणाशीच नाही। स्वीट ड्रीम्स। मंजिरी, तुला काय करायचंय? तू तुझं काम कर ना। ए समजतेस काय ग तू स्वतःला? तुझी ही सगळी नाटक मी सहन करतोय ना, कारण तुझ्या पोटात माझं बाळ आहे, नाहीतर केव्हाच डोकं ठिकाणावर आणलं असत तुझं। गैरसमज, गैरसमज आहे तुझा। सुहास तुला काय वाटत? हे बाळ तुझं आणि माझं आहे। नाही, हे बाळ आपलं नाहीये। हे बाळ तर माझ आणि सत्यजित आहे। सत्यजित मुदगुळकरच। म्हणजे किती दिवस तू मला फसवलं, अंधारात ठेवलं, म्हणजे सत्यजितने मला खोटं सांगितलं होतं, तोच तुझ्या मागे लागला होता म्हणून। तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम होत आणि माझ्याशी संसार करता करता तुझं त्याच्याबरोबर अफेअर चालू होत नाही। मनापासून केलेलं खरं खुरं प्रेम जे मी तुझ्यावर कधीच केलं नाही। सांगते माझ्या घरातून आतापर्यंत तू विनाकारण कांगावे करायचीस, उलट सुलट बोलायचीस, मला असं वाटलं होतं की तो तुझा स्वभाव आहे। होईल सगळं सुरळीत होईल हळूहळू, पण तू माझा विश्वासघात केलास। तुझ्यासाठी मी माझ्या आयुष्याची माझ्या करिअरची दिशा बदलली, माझी अमेरिकेची संधी, माझं प्रमोशन सगळं सगळं नाकारलं, त्याचे हे असे असे पान फेडतेस तू? नो, इनफ इज इनफ। माझ्या सहनशक्तीचा अंत झाला आता। त्या सत्यजित मुधोळकरचं मूळ मी माझ्या घरामध्ये वाढवू? चालती हो माझ्या घरातून। एक सेकंद जरी यापुढे माझ्या नजरेसमोर राहिलीस ना, तर खरंच जीव घेईन मी तुझा। आता यापुढे तुला माझ्या या घरामध्ये आणि माझ्या आयुष्यामध्ये जरा सुद्धा स्थान नाहीये। चालती हो, गेट आउट। सत्या निघालास? होय, आधीच मी बघावं लागल।
असं वाटलं नव्हतं. डोळे भरून तुझा संसार बघावा, तुझ्यापेक्षा जास्त लाड तुझ्या लेकराची करावीत असंच वाटलं होत. तिच्या मनात हे सुख द्यायचं नव्हतं. क्षणात होत्याच नव्हतं होऊन गेलं. आजी आता करायचे ते संधी प्रयत्न करून झाले, आता ह्योच शेवटचा मार्ग आहे. कळलं? लहानपणी कोणत्या बी कामाला बाहेर निघालास कि देवाकडे प्रार्थना करायची, माझ्या लेकराला यश दे. आणि मी आई सरले तर तू आठवण करून द्यायचंस. परीक्षेला जायच्या आधी न इसरता हातावर दही साखर घ्यायचास. पण आता आयुष्यातली एवढी मोठी परीक्षा द्या निघालास, पण हातावर दही साखर घे असं मी नाही म्हणणार. कोणत्या तोंडानं म्हणू, यशस्वी हो म्हणून. आजी आज यशस्वी व्हावंच लागल, कारण आज यशस्वी झालो तरच आपली शुभ्र आपल्याकडे परत येईल. माझ्यापेक्षा माझ्या लेकराचे जास्त लाड करायचे नव्हतं तुला. आज खरंच प्रार्थना कर त्या सरनायकांच्या तावडीतून सुटून माझी लेक आपल्या घरात परत येईल. चल येतो मी. मिसेस सत्यजित मुद्रोकर आणि मिसेस मंजिरी मुद्रोकर, आपण दोघांनी पारस्परिक संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय. हो युअर ऑनर. मिस्टर सत्यजित. हो युअर ऑनर. ऍडव्होकेट महाबळे, यू मे प्रोसीड. युअर ऑनर. माझ्या असेल सौ मंजिरी मुद्रोकर, पूर्वाश्रमीच्या मंजिरी सरनाईक यांचा श्री सत्यजित मुधोळकर यांच्याशी 22 एप्रिल 2012 रोजी विवाह झाला. श्री सत्यजित मुधोळकर हे अत्यंत तापट स्वभावाचे, अत्यंत संशयी, अत्यंत हेकट या स्वभावाचे होते. आणि माझ्या अशील सौ मंजिरी मुधोळकर यांना या गोष्टीचा प्रचंड मानसिक त्रास होत होता, तरी देखील त्यांनी आपला संसार गेली 1.5 वर्ष अत्यंत नेटानं आणि प्रेमानं करण्याचा प्रयत्न केला. लग्नानंतर 1 वर्षाच्या अवधीतच त्याने एका अपत्याला जन्म दिला. आपल्या अपत्याच्या जन्मानंतर तरी आपल्या पतीच्या स्वभावात काही सुधारणा होईल या आशेवर सौ मंजिरी मुधोळकर होत्या. पण जेव्हा त्यांना एक धक्कादायक बातमी कळली की आपले पती श्री सत्यजित मुधोळकर यांचं एका प्रिया मोहिते नावाच्या स्त्रीशी विवाहबाह्य आणि अनैतिक संबंध आहेत,
तेव्हा मात्र त्यांच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला. आपल्या पतीचे एका परस्त्रीशी अनैतिक संबंध आहेत हे कळल्यावर सौ मुधोळकर यांनी सत्यजित मुधोळकर यांचं घर सोडलं आणि आपले वडील श्री पृथ्वीराज सरनाईक यांच्या घरी त्या राहायला गेल्या. आपल्या देशातल्या अनेक महिलांवर किंवा पुरुषांवरही वेस्टर्न संस्कृतीचा कितीही पगडा असला तरी आपला पती हाच परमेश्वर आहे आणि संसार म्हणजेच सर्वस्व असं मानणाऱ्या कोट्यवधी स्त्रिया आजही आपल्या देशात आहेत. युरण शेवटी सौभाग्यवती मंजिरी मुधोळकर यांनी आपल्या पतीपासून फारकत घ्यायचं ठरवलं आणि त्यासाठी तसं अर्जही केलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्री सत्यजित मुधोळकर यांनी या गोष्टीला दुजोरा दिला. यावरूनच हा माणूस काय स्वभावाचा असेल हे युअर ऑनर आपल्या लक्षात आलं असेलच. आणि आपल्या हट्टी स्वभावाला अनुसरून त्यांनी आपली मुलगी शुभ्रा हिची कस्टडी मागितलेली आहे. आता अशा विक्षिप्त हेकेकोर हेकट माणसाकडं आपल्या मुलीची कस्टडी देणं कितपत योग्य आहे हे न्यायालय वेळाला ठरवेलच. तेव्हा मी न्यायालयाला विनंती करतो की त्यांनी उभय पक्षाचं बोलणं ऐकून घ्यावं आणि योग्य तो निर्णय द्यावा. दॅट्स ऑल युअर ऑनर. ओके ऍडव्होकेट किरण.